लोणावळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे सुप्रसिद्ध असे ठिकाण आहे आणि लोणावळ्यामध्ये म्हटलं तर हिरवागार निसर्ग आणि सुंदर अशी वनराई आणि खूप मोठमोठाले डोंगरमाथे आणि धबधबे यामुळे लोणावळ्याला येण्याची मजाच खूप वेगळी असते. धबके बघायला धबक धबधबा अजून पुढे जायचंय आपल्याला धबक धबधबा. लाईक करा, सबस्क्राइब करा आणि ह्याला घेऊन पुढे जा. चॅनलला काय नीट बोल ना, नीट बोल, नीट बोल करा. नमस्कार मंडळी, आपण पोहोचलोय लोणावळ्याला आणि व्ह्यू बघा यार, एक नंबर व्ह्यू आहे. बघा माकड, हे बघा माकड. तुम्हाला जर लोणावळ्याला यायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा बाईकनेसुद्धा येऊ शकता आणि ट्रेननेसुद्धा येऊ शकता. तर नक्की तुम्ही लोणावळ्याला पण भेट द्या. लोणावळा म्हटलं तर सह्याद्री, हिरवागार सह्याद्री, सह्याद्रीमध्ये वसलेलं हे ठिकाण बघण्यासाठी बाहेरून बाहेरून खूप लोक येतात. आणि इथे फेमस असे स्पॉट्स आहेत, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, त्यानंतर भुशी धरण, वळवण धरण, पवना लेक, ह्या सगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी खूप मजा येते. तर नक्की तुम्ही या. आणि आता आपण आपली राईड तर चाललेत, दोन्ही साईडला हिरवागार निसर्ग आणि त्यामध्ये आपण राईड करतो आहे, खूप मजा येते. दोन्ही साईडला we'll be right back.
वॉटरफॉल बघा दिसतोय की नाही काय माहिती तुम्हाला. दाखवतो तुम्हाला एकदा नक्की इकडे या भेट द्या लोणावळ्याला. एक्सप्रेस हायवे आहे लेफ्ट साईडला. सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही. सुंदर असा रोड. मित्रांनो तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या. तर तुम्हाला लोणावळ्या कसा वाटला तर नक्की तुम्ही भेट द्या. तुम्हाला आवडली व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा भावांना. चला तर मग निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला लोणावळा नक्की कळवा कमेंट करून. आणि आता आपण निघालोय परत, परतीच्या प्रवासाला निघालोय. आपण आता निघूया घराकडे मुंबईच्या दिशेने. जाऊया मुंबईच्या दिशेने.
इथून खाली नाही जायचं, एक्सप्रेस एक्सप्रेस हायवेला नाही जायचं, तिकडून घ्यायची गाडी. तिकटमध्ये तुम्हाला थोडा मोठा रोड मिळेल आणि गाडी तुम्हाला थोडा तकलीफ होईल गाडी चालवणं. फील घ्या एकदम मस्त.